हरि ओम श्रीराम अंबज्ञ मी गोळेश्वर उपासना केंद्रातून बोलते अनिता वीरा पानवळ आणि हा गोळेश्वर उपासना केंद्र चालू करतानाच माझा पहिला अनुभव आहे कारण हे केंद्र ओपन करताना मला माहिती मिळाली तेव्हा मी केंद्रात पहिल्यांदा आले आणि तेव्हा मला अनुभव आला असा की ती साधना वीरा मला भेटायला कारण माझा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता पायाचा आणि त्याला 20% पडलेले होते आणि ती मला उठता पण येत नव्हते बसता पण येत नव्हते तेव्हा त्यांनी मला कृपासिंधू हे मासिक वाचायला आणलं होतं आणि त्यात ते उदीची माहिती मला कळली होती आणि त्यातला अनुभव म्हणजे ती लेडीज अमेरिकेतली होती आणि तिला पण अशी भारतात जेव्हा तिच्याकडे आली ती मैत्रिणी तिला उदी दिली होती आणि तिचा तो अनुभव मी ऐकून एकदम प्रफुल्लित झाली होती. आपल्या इथं उपासना सेंटर चालू होते तर मी का चालू नाही माझं नुकतंच प्लास्टर काढलं होतं 15 दिवसांनी आणि तेव्हा मी मला साधना वीरांनी सांगितलं की इथं उपासना चालू होते गोळेश गुरुवारची तुम्ही या. मी तशीच चालत चालत गेलेली मला बसायला येत नव्हतं काही येत नव्हतं मला चेअर खुर्ची दिली बसायला आणि त्याच्यावर बसले आणि बापूंनी तेव्हापासून मला ताकद दिली की मी तेव्हापासून कधी बसून राहिलेलीच नाही सतत आपली उपासना कराडमध्ये उपासनेला जायला लागली गोळेश्वरला गोळेश्वरच्या उपासना मध्ये जायला लागली असे मला अनुभव बरेच आलेले आहेत आणि हा तेवढा पहिला स्टार्टिंग बाय आणि माझे पाय पूर्ण बरे झाले होते आणि व्यवस्थित चाललेलं सगळं आणि त्याच्यानंतर परत आत्ता म्हणजे आत्ता 2022ला माझा एक पुन्हा अपघात झाला 1 जानेवारीला झालेला आहे जे माझ्याकडनं झालेलं 12 वर्ष कधीही मला टच झालेलं नाही पण उपासना नसल्यामुळे या 2 वर्षात मला हा अनुभव जबरदस्त आलेला आहे की 31 डिसेंबर जेव्हा हे केल्यानंतर सेलिब्रेशन आदल्या दिवशी केलं आणि दुसऱ्या दिवशी 7:30 माझा ॲक्सिडेंट झाला कारण घर राहत्या जिन्यातच तिथनं मी पडलेली होती आणि जेव्हा ते पडले कचरा टाकायला गेले तेव्हा तर तेव्हा पूर्ण माझे दात पडले दातावरबर आत आतली स्किन सगळी फाटलेली होती गाल माझा पूर्ण फाटलेला होता आणि सगळं ते गॅलरी आहे ती सगळी रक्तपंपाळ झाली होती सकाळी 7 झालेलं तेव्हा तिथे मला कुठे काय करावं काय समजत नव्हतं ज्या शेजारच्या लेडीज आल्या होत्या कचरावाला त्यांनी मला उठून बसवलं होतं सगळं रक्त बघून मी घाबरले नाही आणि तसेच मी घरी आले आत घरात आले मुलगी होती घरात फक्त कोणच नव्हतं घरात तिने बघून ती घाबरली एकदम म्हटली मम्मी काय झालं करूस तेव्हा म्हटले नाही आहे चल म्हटलं आणि तशीच मी आंघोळ केली रक्तबंबाळसहित ते रक्ताचे थर थर होते आंघोळ वगैरे केली ब्रश केला तसाच जी पेस्ट होती ती सगळी एकदम आत बापूंचं नाव घेत घेत लावले एकदम रक्त जरा कमी झालेलं पण मला ते जाणवलं की आत खूप फाटलेलं आहे फाटलेलं आहे म्हटल्यावर आता काय करायचं म्हणून मी सरळ उपासनाला बसले आणि हनुमान चालीसा पठण करत होती रामरक्षा पठण करत होती कारण जी फॅमिली डॉक्टर होते का नाही म्हणते पटेल म्हणून त्यांच्याकडे 9 वाजता मी फोन केला असं असा ॲक्सिडेंट झाला आहे माझा तर काय करायचं तर तुम्ही म्हटलं माझी 10 वाजता OPD उघडते तोपर्यंत आता तोपर्यंत रक्त थांबत नव्हतं पण माझी उपासना ही चालूच होती उपासना चालू असतानाच एकही रक्ताचा त्या म्हणजे ब्लडिंग ते वाहतच नव्हतं काय नव्हतं जेव्हा मी 10 वाजता त्यांच्याकडे क्लिनिकमध्ये गेली तेव्हा त्यांनी माझे बघितलं TTCचं इंजेक्शन दिलं आणि आतनं सगळे फोटो वगैरे काढले बघितले जखमा वगैरे सगळे तर पूर्ण फाटलेलं होतं तर ते म्हटले टाके मारायला लागतील तुम्हाला टाके मारायला लागले म्हटलं आता काय आणि दात पण सगळे पडलेले होते माझे इकडचे 4 दात गेलेले आहेत ते आणि म्हटलं तर काय करायचं घरात तर कोण नाही आहे काय मुलगा आमचा तो 10वीला असल्यामुळे त्याला सगळं मॅनेज करायला लागलं होतं आणि मग आम्ही 11:30 टायमिंग दिलं होतं डॉक्टरने हॉस्पिटलचं ॲडमिट व्हायचं मग आता पुन्हा मी घरी आली पुन्हा घरी आल्यानंतर माझं घरातली कामं वगैरे सगळी केली मी आणि परत 12:30 आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये गेलो त्यांनी मला परत चेक केलं सगळं आता चेक केल्यानंतर मग काय करायचं कसे झाले जखम वगैरे सगळं विचारलं मला आणि म्हटले 1 टाका मारायला 500 रुपये घेणार मी म्हटलं अरे तू काम कर म्हटलं त्या डॉक्टरला म्हटलं तुझी ती प्रोसेस कर चालू म्हटलं मला खूप त्रास होतो एवढंच सांगितलं मी त्यांना
आणि मग ॲडमिट करून घेतला. ॲडमिट केलं तर त्यांनी मला भूल नाही दिलेली, भूल दिलीच नव्हती. तसेच ते टाके मारत होते, जवळजवळ 9 टाके पडलेले होते त्या गालाला आतनं. आणि सतत माझे नामस्मरण चालू होतं बापूंचं, की बापू तू येऊन हे कर, कारण आतली ओली जखम नाजूक, आतली गालाला किती नाजूक असते ते तेव्हा समजलं मला. आणि चालूच होतं नामस्मरण. त्यांनी जवळजवळ अर्धा एक तास माझं ते ऑपरेशन चालू होतं टाके मारायचं तेव्हा ते. आणि माहीत नाही आहे दादांकडं फोन करायचा काय करायचं म्हटलं ते सुचलंच नाही आहे मला. दुसऱ्या दिवशी मग आम्ही दादांना फोन वगैरे करून विचारणार होते, तो पण फोन लागत नव्हता. असं असं झालं आहे. पण माझं पठण खूप जोरात चाललेलं होतं. आणि त्यानंतर घरी आल्यानंतर माझं ओळीनी पण आता जखम कशी बरी होणार, पण माझे तेव्हा ते सगळं मला माहीत असल्यामुळं मी 9 वेळा 15 दिवसात पारायण केलेलं होतं उपनिषदचं. आणि हे सगळं ब्रह्मवेळेत झालेलं होतं. आणि त्यामुळं माझं हे सगळं 15 दिवसात क्लिअर जखमा झालेल्या होत्या. टाके वगैरे सगळे आतले विघरलेले होते. आणि त्यामुळे हे केवळ शक्य झालं ते बापूच्या कृपेमुळे झालेलं आहे. आणि त्यानंतर परत 2 ते 3 महिने माझा आराम झाल्यानंतर परत आमच्याकडे सप्तसंघामध्ये बापू आमच्याकडे आहेत असं म्हणून म्हटलं बरं, म्हटलं चालतं आहे. पण त्यावेळेत मी जेव्हा 2-3 दिवस अशी रेस्ट घेत होते तेव्हा माझ्या मुलाला एकदम 10वीला असल्यामुळे ते सगळं बघून त्याला एकदम टेन्शन आलं होतं. आणि टेन्शनच्या भरात म्हणजे त्याला बघितलं नाही ना कधी स्वतःहून अनुभव, म्हणजे मम्मी एवढे ॲडमिट झाले, एवढं हे झालेलं आहे, तेवढं जवळने एकदम बघितलं त्यांनी. त्यामुळे त्याला एकदम कणकणी जोरात आली. पण मी त्याला म्हटलं की घाबरू नको बापू आहेत आपल्याबरोबर असं म्हणून त्यासाठी परत मी उठून सगळं जिथलं तिथं रोजचे रोज कामं आपले आहेत लेडीजची ती सगळी करत होते. तेव्हा त्याला बरं वाटलं. आणि 10वीचा म्हणजे त्याला आत्ता तो मी पडले होते तेव्हा तो 10वीलाच होता. आणि त्याला अभ्यास कसा करावा काही समजत नव्हता, काय नव्हतं, त्याचं उपासना हे ते चालूच होते. पण आता कसं लॉकडाऊन वगैरे असल्यामुळं मुलांना 8वीची पण त्यांनी परीक्षा दिली नाही आणि 9वीची पण दिलेली नाही. अभ्यास करूनही परीक्षा देता न आल्यामुळं 10वीची कशी देणार मी, काय देणार ह्याचं त्याला टेन्शन आलेलं होतं. पण त्याला मी म्हटलं की तुला जसा अभ्यास येतो तसा तू कर वेडा वाकडा, बापू करून घेतात आपल्याकडनं सगळं काही. आणि उपासना त्याची कायम चालू होती, जे पठण त्याला मी सांगितलेलं होतं ते करत होता. आणि करत करतच त्यांनी 10वीचे पण एक्झाम त्यांनी सोडवले सगळे. त्याला 83% मार्क पडले आत्ता 10वीला. आणि त्यानंतर 3 महिन्यांनी माझे सगळे व्यवस्थित झाल्यानंतर परत सप्तसंघात सांगितलं की बापू तुमच्याकडं आहेत. तर मी म्हटलं मला मी आत्ताच आजारातून उठली त्यामुळे मला काही एवढी ताकद नाही आहे बापूंचं सगळं म्हणजे असं. आणि गावाला पण जायचं आहे मला असं म्हटलं. तर तेव्हा मुलीचा आमचा जॉब आहे का नाही तो पुण्याला तिने म्हणजे लागलेला होता. आणि जी त्या बिल्डिंगमधनं जा म्हणजे ज्या ह्याच्यात कंपनीमध्ये जॉब करायचा होता त्याच कंपनीतनं तिने इंटरव्ह्यू दिला. आणि इंटरव्ह्यू देताना तिला बापूंची अशी म्हणजे ओम म्हणे सामर्थ्य दाता असं म्हणून ते गाडीवर लिहिलेलं होतं. आणि तिला बरं वाटलं बापू भक्ताची गाडी दिसल्यावर आपल्याला बरं वाटतं, नेहमीच सगळ्यांना बरं वाटतं. आणि तिला ते पुण्यामध्ये चिंचवड या अनोख्या ठिकाणी तिला ती गाडी दिसल्यामुळं तिला बरं वाटलं. आणि तिथंच तिला ते जॉब लागल्यामुळे आज 2 महिने झाले ती पण पुण्याला आहे. आणि बापू कृपाने व्यवस्थित सगळं चाललेलं आहे. श्रीराम अंबद नाथ संवेद.